नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत देवलापार पोलिसांनी गोवंश तस्कराविरुद्ध सापळा रचून 42 गोवंशला जीवनदान दिले आहे. 22 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवलापार पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण तारकुंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कंटेनर थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये 42 गोवंश निर्दयीपणे बांधून नेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कंटेनर आणि गोवंश असा एकूण 22,20,000 रुपयाचा माल जप्त केला आहे. यामध्ये कंटेनर चालक कालू बागरिया आणि सुलेमान अहमद नूर शेख दोघेही राजस्थानचे रहिवासी आहे. सर्व गोवंश देवलापार येथे असलेल्या देवलापार गाय विज्ञान संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहे.